दोनही काँग्रेसच्या नेत्यांनी कुरबुरी न थांबवल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देतील, त्यामुळे बंगले आणि खात्यांवरून सुरू असलेली धुसफूस थांबवावी असा वडीलकीचा सल्ला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिलाय. देवासा येथे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख आणि जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल तसेच राजश्री घुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल दोघांचाही नेवासा येथे मुळा सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती रावसाहेब गांगुळे, उपसभापती किशोर जोजार, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, काँग्रेसचे विनायक देशमुख, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार चंद्रशेखर घुले, दादा मुंढे, मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख, दिलीप लांडे, दिनकर गर्जे, मच्छिंद्र म्हस्के, काकासाहेब नरवडे, बाबा आरगडे, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर. यशवंतराव गडाख यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दोनही काँग्रेसच्या नेत्यांनी बंगले आणि खात्याच्या कारणांवरून सुरू असलेल्या कुरबुरी थांबवून मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरळ मार्गी असून दोनही काँग्रेसचे नेते नीट वागले नाही तर ठाकरे कधीही राजीनामा देतील असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी दिलाय. आणि आज हे तीन पक्षाचं सरकार आलेलं आहे. काल बाळासाहेब थोरात आणि मी रामनाथ वाघांच्या घरी होतो, भेटायला गेलो होतो. तिथे बाळासाहेब थोरात आले, त्यांना मी एक प्रश्न विचारला, म्हटलं बाळासाहेब हे सरकार टिकल का? डायरेक्ट विचारलं. ते म्हणे आता केलंय तर खरी आता पाहू. अहो म्हटलं तुमचा एक मंत्री रोज रुसतो, या पक्षाचा, त्या पक्षाचा, त्या पक्षाचा, कारण काय? बंगला नीट मिळाला नाही. कारण काय? खातं नीट मिळालं नाही. अरे उद्धव ठाकरेंनी जर निर्णय घेतला नसता तर तुम्ही विरोधी बाकड्यावर बसले असते, तोंडाची हवा सोडित नसती. तुम्ही आता मंत्री झाले, तुम्हाला अमुकच बंगला पाहिजे, अमुकच कार्यालय पाहिजे, अमुकच पाहिजे. चेष्टा होती लोकांमध्ये, लोक टी व्ही पाहतात, काय चाललंय? त्यांना बोललो मी, तेवढे आता आहे वो असं आता. अरे मग सुधरा, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विनायकराव हे जर नीट वागले नाही नीट, तर उद्धव ठाकरे कधी राजीनामा देतील? तो काही राजकारणी माणूस नाही, मी पाहिलंय त्यांना जवळून. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी त्यांना ओळखतो. तो एक कलावंत माणूस आहे, कलाकार माणूस आहे, आणि म्हणून शब्द पाळणारा माणूस आहे. आणि म्हणून त्यांना जर तिथं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य द्यायचं असेल तर हे भांडणं जरा राष्ट्रवादी काँग्रेसने कमी करा, जरा शहाणपणानं वागा, म्हणजे चालेल. ग्रामीण भागातलं सरकार आलेलं आहे, शहरी भागातलं सरकार गेलं. आता ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवायचे असतील तर कशाला बागले पाहिजे तुम्हाला? कशाला कार्यालय पाहिजे थाटामाटाचे? राहता कशाला त्या मुंबईतल्या बंगल्यांनी? खाली राहा ना लोकांच्या मध्ये. म्हणजे हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने सरकार चाललं पाहिजे, चालावं अशी अपेक्षा ग्रामीण भागातल्या शेतकरी समाजाची, बहुजन समाजाची आहे. प्रतिनिधी फिरोज शेख, महानगर न्यूज ब्युरो, नेवासा.